रोज रोज नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला काय बरं बनवायचं पौष्टिक ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ किंवा तुम्ही याला कोथिंबिरीचं खुसखुशीत थालीपीठ सुद्धा म्हणू शकता मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा प्रवासाला जात आहे तर प्रवासाला सुद्धा तुम्ही हे नेऊ शकता दोन ते तीन दिवस व्यवस्थित टिकत लसूणाच्या चटणी बरोबर एक नंबर लागतं ते एकदा नक्की करून बघा चला तर मग करूया ज्वारीच्या पिठाचं किंवा कोथिंबीर थालीपीठ बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पीठ भिजवून घेणं गरजेचं आहे त्यासाठी एका ताटामध्ये मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्रॅम प्रमाणात रोजच्या वापरातलं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे शुगर असेल डायबिटीस असेल किंवा वजन कमी करत असाल तर हलका फुलकं हे ज्वारीच्या पिठापासून केलेलं थालीपीठ खूप जसं पौष्टिक आहे ज्वारीच्या पिठाऐवजी घरातलं कोणतंही रोजच्या वापरातलं भाकरीचं पीठ तुम्ही इथे वापरून किंवा गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा हे थालीपीठ तुम्हाला करता येईल ज्या कपने तुम्ही एक कप ज्वारीचं पीठ घेतले ना अगदी त्याच कपने बरोबर पाव कप किंवा दोन ते तीन चमचे आपण इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे चना डाळीचं पीठ घेऊ शकता मूग डाळीचं पीठसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता थोडंसं डाळीचं पीठ घातलं की थाली पीठ अगदी खुसखुशीत आणि मस्त मौसूत राहतं आता इथे आपण अशी ही दोन पीठ घेतलेली आहे तुम्ही मिक्स पीठ घरातली थोडी थोडी घेतली तरी सुद्धा चालू शकेल दीड कप पिठासाठी बरोबर दीड कप आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरीचं थालीपीठ आहे म्हणून कोथिंबीरीचा वापर इथे आपण थोडासा जास्त केलेला आहे त्यामुळे अतिशय चविष्ट तुमचं थालीपीठ तयार होणार आहे अगदी पाव चमचा जिरं घेतलेला आहे पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे ओवा घातल्यामुळे अन्न पसायला मदत होते आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी किंवा कॅल्शियमने भरपूर दोन चमचे पांढरे तिळ घातलेले आहेत एक तर चविष्ट तुमचे हे पदार्थ तयार होतात शिवाय आपल्याला याचे गुणधर्म सुद्धा मिळतात अर्धा चमचा किंवा आवडीप्रमाणे तिखट घालायचं आहे हिरवी मिरचीची खलबत्त्यात पेस्ट करून वापरली तरी सुद्धा चालू शकेल अगदी चिमूटभर हळद घेतलेली आहे हळद खूप जास्त घालायची नाही अगदी चिमूटभर आपण यामध्ये हिंग पावडर घेतलेली आहे हिंग पावडर सुद्धा जरूर घालायचं आहे इथे आपण साधारणतः आठ ते, ते दहा लसणाच्या पाकळ्या किसणीवर किसून घातलेले आहे शक्यतो ताजा लसूण यामध्ये किसून घाला आधीच लसूण आलं पेस्ट करून ठेवलेली घालू नका कारण तितकीशी चव चांगली येणार नाही त्रिथ्या आपण अशी ही ताजी लसूण पेस्ट घातलेली आहे सगळ्या शेवटी चवी पुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता सगळ्या शेवटी चमचाभर यामध्ये तेल घातलेलं आहे तुम्ही साजूक तूप घातलं तरी सुद्धा चालू शकेल आता ही सगळी जिन्नस एक मिनिटभर चांगली आपण या पिठामध्ये चोळून घेणार आहोत असं केलं की काय होतं पिठाच्या प्रत्येक कणाला सगळे मसाले सगळी जिन्नस छान लागली जातात आणि तुमचं हे थालपीठ अगदी खुसखुशीत आणि छान चवीचं तयार होतं असं छान आपण एक मिनिट भर करून घेतलेलं आहे आता सारख्याच कपाने बरोबर अर्धा कप सुरुवातीला पाणी घेतलेलं ला आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे जसं तुम्ही भाकरीचं पीठ कसं मळता अगदी तसंच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे मात्र लक्षात असू द्या पाणी लागेल तसं थोडं थोडंच आहे आता बाकीच्या पिठाच्या तुलनेत ज्वारीच्या पिठाला भिजवायला थोडं पाणी जास्त लागतं तर इतकं पीठ भिजवण्यासाठी बरोबर एक कप भर आपण इथे पाणी वापरलेलं आहे तुम्हाला कमी जास्त लागू शकतं असं पीठ भिजवलं की पटकन थालीपीठ बनवायला घेतली तरी सुद्धा चालू शकेल अजिबात भिजत वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही आता इतक्या पिठाचे साधारणतः चार मध्यम आकाराचे थालीपीठ आपली तयार होतात तुम्ही अगदीच लहान करत असाल तर जास्त होतील मोठी करत असाल तर थोडेसे कमी होतील शुगर डायबिटीस पेशंटला ज्वारीचं पीठ नेहमीच उत्तमच आता हे पीठ संपूर्ण तयार झालं की याचे रोल करून तुम्ही थोडेसे वाफवून घेतले किंवा थापून वाफवून घेतले नंतर वड्या कापून तुम्ही अशा तळून खाल्ल्या किंवा शॅलो फ्राय करून खाल्लं तर डायबिटीस पेशंटसाठी नेहमीच चांगलं आपण याचे थालीपीठं करणार आहोत त्यासाठी पोळीपाटावर एक ओलं रुमाल घेतलेला आहे कॉटनचं कोणतंही रुमाल तुम्ही इथे अंतरू शकता फक्त इतकंच लक्षात आहे थालीपीठं घालताना एक तर रुमाल ओला करायचा आहे हाताला छान पाणी लावून आहे म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही आता एक गोळा घेतलेला आहे आणि छान पातळ सर आपण भाकरीच्या पिठाप्रमाणे आपण था हे थापून घेणार आहोत जितकं तुम्हाला पातळ थापता येईल तितकं तुमचं थालीपीठ छान कुरकुरीत किंवा खुसखुशीत खाण्यासाठी तयार होईल थालीपीठ थापत असताना हात थोडंसं कोरडा वगैरे होत असेल तर हात पुन्हा ओला करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एक सारखा एक संध आपण छान थापून घेतलेला आहे असं छान पातळ झालं की यावर असे छोटे छोटे आपण छिद्र करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर मध्यभागी एक छोटंसं छिद्र केलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा या पद्धतीने एक पाच सहा छिद्र एका थालीपीठावर करून घेतलं तर आणखीन उत्तम कारण आतपर्यंत चांगलं शिजलं जातं आणि छान खुसखुशी थालीपीठ तुमचं तयार होतं असं हे मध्यम आकाराचं एका गोळ्याचं पण थालीपीठ छान थापून घेतलेलं आहे आता या पिठामध्ये जर तुम्हाला कांदा घालायचा असेल तर एक मध्यम आकाराचा कांदा चिरून तुम्ही वापरू शकता पण जर तुम्हाला प्रवासाला दोन ते तीन दिवस स्टोर करून खायचा असेल तर यामध्ये अजिबात कांद्याचा उपयोग करायचा नाही कारण कांदा घातल्यामुळे एका दिवसात तुम्हाला हे थालीपीठ संपवावं लागतं आपण इथे प्रवासासाठी बनवतोय म्हणून इथे आपण अजिबात कांदा वापरलेला नाही थालीपीठ भाजायला घेणार आहोत त्यासाठी तवा छान गरम झालेला आहे सुरुवातीला एक थोडंसं तेल पसरून घेतलेलं आहे आणि फक्त थालीपीठ थापलेला रुमाल असा हा आपल्याला तव्यावर उलट करायचा आहे हाताला थोडंसं पाणी लावून थोडंसं थापून असा हा रुमाल आपल्याला काढून घ्यायचा आहे थालीपीठ घातल्या घातल्या पटकन एक दोन चमचे आपण यामध्ये तेल किंवा आवडीनुसार साजूक तूप घालायचं आहे असं छिद्रांमध्ये घातलं की, की आतपर्यंत चांगलं शिजलं जातं कच्चा राहण्याचा प्रश्न येत नाही आणि त्यानेच तुमचं थालीपीठ छान खुसखुशीत होतं सुरुवातीला मोठ्या असेवर एक मिनिटभर थोडीशी बाजूवरची सुकेपर्यंत भाजून घेतलेली आहे आता बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा मिनिट दोन मिनिटं आपण मोठ्या अस असेवरच गॅस कमी अधिक तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता आणि छान गोल्डन रंगावर किंवा छान बदामी रंगावर मस्त खुसखुशीत छान सुगंध येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत एक थालीपीठ भाजायला मध्यम आणि मोठ्या सेवर साधारणतः एक तीन ते चार मिनटं लागलेली आहेत आणि हे थालीपीठ आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे आणि सारख्याच पद्धतीने उरलेले सगळे थालीपीठ आपण करून घेणार आहोत आता हे थालीपीठ तुम्ही जर मुलांच्या डब्यासाठी करताय तर वेगवेगळ्या भाज्या किसून किंवा बारीक चिरून वापरल्या तरी सुद्धा चालू शकेल बऱ्याचदा मुलं पालेभाज्या वगैरे खायला मागत नाही तर पालेभाज्या सुद्धा अगदी बारीक बारीक चिरून घातल्या ना तरी सुद्धा मुलांना कळणार नाही आणि सगळे आपसुक हे सगळे पौष्टिक पदार्थ त्यांच्या पोटात जातील शेवकाची भाजीसुद्धा मी तुम्हाला शेअर केलेली होती तर ती भाजीसुद्धा मुलं खायला मागत नसेल तर या पद्धतीनेच त्यामध्ये अगदी बारीक बारीक चिरून घालायची कोथिंबीर सुद्धा थोडीशी घालायची म्हणजे त्याला चव सुद्धा छान येईल आणि मुलांच्या लक्षात सुद्धा येणार नाही यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पालेभाज्या घातलेल्या आहेत तर या आयडियाने मुलांसाठी तुम्ही हे थालीपीठ नक्की करून द्या एक तर बनवायला सोपं खूप जास्त पौष्टिक आणि सकाळचा नाश्ता असेल किंवा मुलांचा डबा असेल किंवा प्रवासालासुद्धा तुम्हाला हे अगदी पटाफट करता येईल आणि इतक्या पिठाचे आपण हे चारही थालीपीठ असे छान करून घेतलेले आहे प्रवासाला नेण्यासाठी अगदी बेस्ट आहे हलका फुलका नाश्ता आहे कांदा न वापरल्यामुळे एक दोन दिवस अजिबात खराब होणार नाही तर नक्की करून बघा अगदी घरगुती साहित्यात खूप जसं पौष्टिक पचायला अगदी हलका फुलका असं हे ज्वारीचे पीठ त्यात कोथिंबीर घालून कोथिंबिरीचं थालीपीठ खाण्यासाठी तयार झालेलं आहे खूप कमी तेलकट मात्र खूप जसं खुसखुशी तुम्हाला हे दिसत असेल आता हे तुम्ही असंच खाऊ शकता लसणाच्या चटणीबरोबर सुद्धा अगदी छान लागतं लोणच्याबरोबर सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता त्याची ही खुसखुशीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय तेसुद्धा नक्की सांगा कुकिंग तिकीट मराठीच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा